सर्वप्रथम हा फक्त माझा एकट्याचा चित्रपट नाही आहे. आम्ही तिघंचं नाव मी आहे, उत्तुंग आहे, रवी आहेत. आम्ही तिघं मिळून हा चित्रपट करतो. सर्वप्रथम मला वाटतं की मला यांचे आभार मानले पाहिजे की ह्यांनी मला संधी दिली की माझं नाव अशा चित्रपटाबरोबर जुळतं. कारण काय, विषय हा गंभीर जरी असला तर किती हलक्या पद्धतीने आपण ते लोकांपुढे घेऊन जाऊ शकतो ते रवीनी दाखवलेलं आहे. चित्रपट अत्यंत चांगला झाला आणि प्रत्येक मुलाची आणि पालकाची ही गोष्ट आहे. आणि पीपी म्हणजे बालक आणि ह्या पीपीचा अर्थ फक्त बालक आणि दुसरा काही नाही. आणि थँक्यू. हा माझा पहिला पाऊल आहे, पहिला चित्रपट मी को प्रोड्यूस करतो. सगळ्यात पहिले तुझा इंटरव्ह्यू केलेला बालगंधर्वच्या वेळेला तेव्हा तू म्हणालास की तू जेव्हा प्रोड्यूस करशील तेव्हा डायरेक्टरने काम करायला सुद्धा आवडेल, तर या फिल्म मध्ये तुझा कुठे गेस्ट अपिअरन्स? नाही नाही नाही, हा चित्रपट चांगला आहे त्याच्यामुळे माझी गेस्ट अपिअरन्सची गरज नाही. आणि मला वाटतं की हा जो विषय आहे तो महत्त्वाचा आहे आणि महत्त्वाचा विषय इतक्या चांगल्या पद्धतीने हाताळल्याबद्दल रवीचं कौतुक आहे आणि ह्याला खंबीर पाठिंबा दिल्याबद्दल उत्तुंगेचं कौतुक आहे. आणि आम्ही सगळे मिळून येतो आहे लोकांपुढे हा चित्रपट लवकरात लवकर घेऊन येऊ आणि आपल्या सर्वांना हा चित्रपट आवडेल अशीच अपेक्षा मी ठेवतो. हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि करेक्ट मेसेज पोहोचणं हा फार गरजेचं आहे. कारण का कधीकधी वाटतं की टायटल काय आहे आणि त्याचा अर्थ काय, बीपी म्हणजे बालक दुसरं काही अर्थ नाही. असे काही प्रश्न असतात ज्याची उत्तरं पालक व्यवस्थित मुलांना देऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळं एक क्युरिओसिटी निर्माण होते की ह्या प्रश्नांची उत्तरं काय असतील आणि ती क्युरिओसिटी कशी एक ॲडव्हेंचर ट्रिप किंवा आपण जसं ॲडव्हेंचरस एक ट्रिप घेतो त्या पद्धतीने हे कसे चार विद्यार्थी ट्रिप घेतात, अजून एक त्यांच्यातला जाणकार मित्र त्यांना ज्ञान देतो जास्त कसं कुठल्या शब्दाचा काय अर्थ असू शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ जाणण्याचा प्रयत्न ज्या ह्या वयात ती मुलं करतात ते कशी करतात आणि किती गमतीशीर ती गोष्ट सांगू शकतो ती ह्या चित्रपटाद्वारे सांगितली.